नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऑक्सिजनच्या गळतीमुळे नाशिकमध्ये आज तब्बल 22 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. नाशिक वृत्तसेवा दिनांक 21 एप्रिल 2021. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला आहे. ऑक्सिजनच्या गळतीमुळे नाशिकमध्ये आज तब्बल 22 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. मात्र आता या घटनेनंतर राजकारणाला सुरुवात झाली आहे. या घटनेसाठी भाजप जबाबदार असून त्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे, अशी माहिती एसडब्ल्यू न्यूजने प्रकाशित केली आहे. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात आज ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही जीवितहानी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकच्या दुर्घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. रुग्णालयाचे नियोजन नाशिक महापालिकेकडे होते, त्यामुळे यांची जबाबदारी नाशिकचे भाजपचे महापौर आणि स्थानिक 3 भाजप आमदारांनी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात पुन्हा आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, ऑक्सिजनची प्रचंड कमतरता आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या गळतीमुळे जी दुर्घटना झाली आहे त्यावर महाराष्ट्रात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची सविस्तर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.